पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे आरोग्य सेवा देण्यास सुरुवात झाली आहे. पाऊस काळात ही सेवा बंद असते. धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी शहरात येणं शक्य होत नसल्याने शासनाकडून ऑक्टोबर महिन्यापासून ही आरोग्य सेवा दिली जाते. दर आठवड्यातून बुधवार आणि शुक्रवार अशी दोन टप्प्यात वेगवेगळ्या 16 गावातील नागरिकांना ही आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. गरजेच्या औषध साठ्यासह डॉक्टर, नर्स, शिपाई आणि लॉन्च ऑपरेटर यांच्या मार्फत लॉन्चद्वारे तरंगत्या दवाखान्यातून आरोग्य सेवा मिळण्यास सुरुवात झाल्याने भाटघर धरण क्षेत्रातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.